बरोबर याचे कारण आहे बदलते पर्यावरण. तो माझ्या वक्तृत्वा विषय आहे. सजीवांच्या नैसर्गिक परिसरात पर्यावरण म्हणतात. वैज्ञानिक परिभाषेत पर्यावरण संज्ञेत वनस्पती अथवा प्राण्यांच्या नैसर्गिक परिसर जगतात वाढतात तेथील हवा जमीन पाणी इतर सजीव पर्जन्यमान उंची तापमान इत्यादी सर्वांचा समावेश होतो. पर्यावरणात होणारा बदल म्हणजे पृथ्वीच्या पर्यावरणीय परिस्थितीतील बदल. हे बदल अंतर्गत आणि बाह्य घटकांमुळे घडतात. गेल्या काही दशकांपासून हवामान बदल हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. याशिवाय पर्यावरणीय बदलांचा पृथ्वीवरील जीवनावर विविध प्रकारे परिणाम होतो. या बदलाचा परिसंस्थेवर परिणाम होतो. याच बदलांमुळे वनस्पती व प्राण्यांच्या काही प्रजातींना विशेष झाला आहे. दैनंदिन जीवनात आवश्यक सर्व संसाधने तसेच आपल्या सर्व मूलभूतचा पर्यावरणातून उत्पन्न होतो. मानव जातीच्या सर्वांगीण विकासात पर्यावरणाचा मोठा प्रभाव आला आहे. निसर्गाने मानवाला बुद्धीचे वरदान दिले आहे. मानव बुद्धीच्या जोरावर स्वतः स्वतःला संकटात टाकायला लागला आहे. या पृथ्वीवर फक्त माणूसच आहे का? त्यासोबत इतर सजीव सुद्धा आहेतच ना. मग त्यांचा सुद्धा या पृथ्वीवर अधिकार आहे ना. पण त्यांची ढवळाढवळ केली का? अहो या बदलत्या पर्यावरणाला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. सांगायचंच झालं तर ज्वालामुखीचा उद्रेक सौर विकिरण टेक्टन प्लेचर चाल कक्षीय भिन्नता यांचा समावेश होतो. या क्रियाकलापांमुळे परिसराचे पर्यावरणीय जीवन टिकून ठेवण्यासाठी अत्यंत हानिकारक. यामुळे तापमान वाढते आणि निसर्गात असंतुलन निर्माण. पण असू द्या, हे निसर्गाकडून होते याला आपण करू शकणार नाही. पण आता मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगते त्या तुम्ही काय उत्तर ठेवणार? माणसाने झाडाची बत्तल करायला सुरुवात केली आहे. या बेसुमार वृक्षतोडीमुळे काय झालं माहिती आहे? हवामान बदलले आणि हवामान असंतुलन खूप अचूकपणे नुसते मेसेज असतात. उन्हाळा पावसाळा हिवाळा यांसोबतच एक नवीन ऋतू आला हिवसाळा. ग्लोबल वॉर्मिंग मध्ये वाढ होते. मग आम्हाला उन्हा जाताना डोक्यावर टोपे आणि तोंडावर रुमाल बांधून जायला लागला. हरितगृह वायू उत्सर्जनात वाढ होते. आमची शेतकऱ्याची माता काळी आहे हिची धूप होते व्हायला सुरुवात होते. ती नदीमध्ये जाते आणि पाण्याच्या गुणवत्तेला हानी पोहोचवते. इतकंच नव्हे तर काल परवा तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं असेल भूस्खलन होऊन केरळ राज्यातील चार गावांमध्ये सकाट झाली. या पावसाळ्यात चांगलीकरांना सुद्धा पुराचा फटका बसला. याचं कारण म्हणजे झाडांच्या संख्या कमी विविध प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती नष्ट कारण झाडे तोडल्यामुळे निसर्गातील त्यांचे निवारे गायब झाले. आपले महासागर या जंगल तोडीमुळे अमृत बनत चालले आहे. हा आपल्याला आणि इतर परिसंस्थांना खूप मोठा धोका आहे. पूर्वी म्हणायचे आम्ही दवाखान्यात जातच नव्हतो कारण विविध प्रकारच्या वनस्पती उपचार करण्यासाठी वापरल्या जायच्या. येणाऱ्या काळात बदलत्या पर्यावरणामुळे उत्पादन कमतरता आणि अन्नाची असुरक्षितता याचा सामना करावा लागणार आहे. या जंगलतोडीमुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. औद्योगिकीकरणामुळे जल प्रदूषण वायू प्रदूषण यांना सामोरे जावे लागत आहे. जल भूमी वायू मिळून पर्यावरण तयार झाले. मानव या तिन्ही गोष्टींना दूषित करत आहे. जर आपण काहीही केले नाही तर एक दिवस असा येईल जेव्हा मानव या पृथ्वीच्या पृष्ठभागावरून नामशेष होईल. परंतु याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यावर कृती करू लागलो तर आपण आपली पृथ्वी आणि आपले भविष्य वाचवू शकतो. समाजाचा एक जागरूक नागरिक म्हणून आपण पर्यावरणाचे रक्षण करावे. म्हणूनच म्हणते झाडाविना ढग गेले ढगाविना पाणी गेले पाण्याविना शेती गेली शेतीविना समृद्धी गेली समृद्धीविना हवा दिली झाले. इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने गेले वृक्षतोडीने गेले इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने गेले वृक्षतोडीने गेले. निसर्ग हा म्हणून कोपला निसर्ग हा म्हणून कोपला जाणीव त्या